पहा असतर मित्रांनो जर तुमच्यापाशी संत्र्याचा बगीचा आहे आणि विकायच्या वेळेस काय होते व्यापारी येते म्हणते एवढे एवढे टन तुमच्या याच्यात हा एवढे एवढे पैसे देतो हुंड्यात मला देऊन द्या आणि मग तुम्ही त्याचं हो हो म्हणता आणि मग तुम्हाला जाच नाही समजत त्याची म्हणजे तुमच्या शेतात किती टन माल आहे तेच तुम्हाला समजत नाही मग तुम्ही हुंड्यात किती पैसे घेऊन घेता हुंड्यात म्हणजे उधळ होते जेले माहीत नसते तर किती पैसे घेऊन घेता आणि त्याच्यानंतर मग तुमचं नुकसान होते आणि ते व्यापाऱ्याचाच फायदा होते नाहीतर कवाकवा काय करते छोटे व्यापार राहिला तर पलटुंबी टाकते बगीचा तर त्याच्यासाठीच आपण ह्या व्हिडिओ घेऊन आलेला आहे आणि याच्यात आपण सांगू का तुमचं जे संत्र्याचं झाडं आहे त्याची जाच कशी कर करायची म्हणजे किती टन तुमच्या शेतात माल आहे तो कसा काढायचा तर त्याच्यासाठी एक सिम्पल फार्मुला यूज करते एक नवीन नवीन व्यापारी जुने व्यापारी तर डायरेक्ट पाहिल्याबरोबर समजून जाते त्याच्यात काही प्रश्नच नाही पण कसं जर नवीन व्यापार राहिला तर तो कसा करते तर त्याच्याबद्दलच तुम्हाला शिकवतो तुम्हाला नवीन व्यापारी बनवतो मग ते अंदाज येऊनच जाते मग तुम्हाला जुनं हस्तकार झाल्यानंतर जसं हा आपला पुरा बगीचा आहे याच्यात तुम्ही ना किती झाडं बांधले आहे ते तैल पहिलं तुम्हाला मोजून घ्यायचे आहे कशी झाडं मोजायचे आहे पहिलं असे काही कमी आलेले झाडं असतात काही जास्त झाडं आले आलेले असतात तर इथं जे आहे वीस पंचवीस वर्षाचं झाड आहे लगभग वीस पंचवीस वर्षाचं झाड आहे आणि हे जे ह्या लदान येऊन गेला आहे हे पाहायचं तुम्हाला लदान आलं आहे का नाही आहे तर पुरं लदान लदान आहे तर एका झाडावर किती कॅरेट येते ते ते, ते, ते पण तुम्हाला मोजायचं स सर्वात पहिलं बांधलेले झाडं मोजायचे आहेत ते पण सांगून देतो बांधलेले झाडं म्हणजे असे हे जे लदान आहे येले तर पकडाचंच आहे पण काही झाडं तुम्हाला सोडावं लागेल जसं हे झाड समजून घ्या एक कॅरेटच्या खाली जर माल दिसला त्याच्यात तर ते झाड सोडूनच द्यायचं जसं हे जवळपास एक प पाऊन कॅरेट याच्यावर माल निघन पण याले आपण सोडायचो हे नाही धरायचं त्याच्यात तर तसे मायापाशी जवळपास एकशे दहा झाडं बांधले आहे पण ते लदानवाले धरलं आणि हेवाले सोडले तर ते श होते शंभर झाडं तर आपण शंभर झाडाचा हिशोब शिकवतो तुम्हाला आता जसं हे लदान झाड आहे तर आता याच्यावर याच्यावर किती कॅरेट राहीन हे पण तुम्हाला पाहावं लागेल लदान आहे याले बम वर मधातून बी माल आहे वरतून बी माल आहे ह्या दहाच्या वर तर कसंही निघते जवळपास पंधरापर्यंत निघू शकते याच्यावर पंधरा कॅरेट माल याच्यावर आहे चौदा पंधरा इकडे जास्तवाला आहे तर ह्या चौदा पंधरा या पंधराच पकडू आपण जवळपास जा जास्तीत जास्त लदानवाले आपण पंधरा पंधरा पकडू इकडे तिकडे कमी होऊन जाते तर याले बी पंधराच निघन याले थोडीशी कम निघन याले आठ नऊ निघन हा थोडासा कमी आला आहे तर ह्या पंधरा ह्या ह्या सात आठवाला झाड आहे सात आठपेक्षाही कमी ऑर्डर आलेले त्याचं काही नाही आणि त्याच्यानंतर ह्या हा झाड लगभग बारा कॅरेटचा हा झाड राहू शकते तिकडून जास्त झाला इकडून कमी आला आहे ते मला तुम्ही नाही तर आणि हे झाड दिसू राहिलं ना तुम्हाला हेच दहा ते अकरा पकडून घेऊ आपण पण तिकडून नाही आला आहे तर जवळपास दहाच पकडून घेऊ त्याच्यानंतर असे तुम्हाला पकडत जायचे आहे तुम्हाला असं बोर वाटत नाही आता आपण एवढी नाही सांगू शकत तुम्हाला तर हे आहे थोडंसं हे किती झाड आहे हे जवळपास एल इ बी आपण अकराक पकडून घेऊ हे वय सोडाक पंधरा सोडाक हे लज येऊन गेला आहे भाऊ तु तुरीसारखंच वाकून गेला चारही साईडनं आहे मॅटर हे आहे आता एक साईड तर दाखवली दा पाहून घेतली तुम्ही ना अंदाज लावला व्यापाऱ्याला सांगा आणि तो म्हणा बोलते रे भाऊ तसं तसं त्याची भाषा राहते म्हणा लज बोलते असं एक तर कोणचे कोणचे समजत नाही हे वाला हे वाला झाड कितीचं आहे तुम्हीच सांगा हे याच्या एवढंच आहे ना जवळपास पंधरा पकडून घेऊ हे हे पाच कॅरेटचं पाच सहा कॅरेटचं चा, आहे हे चारक चारपेक्षा जास्त नाही साडेचार पकडून घेऊ इले आठक सात आठ तर असे तुम्हाला झाडं पकडत जायचं आहे आता हेवालं झाड पहा हे जवळपास आठ नऊ याचं आहेच मधात बी माला बी माला आहे खोडवाचं झाड आहे हे ह्या हे झाड सोडून द्यायचं हे एक कॅरेटवालं इकडून ह्या तेल हे झाड सोडून द्यायचं कारण की आपण तिकडे पंधरा पंधरा पकडू आलो ताणून तर हेवाला जवळपास बारा किन याचं हे दहा पकडून घ्यायचं याले सोडून द्यायचं एल सोडून द्यायचं याले याले पकडा लागेन याच्यात एक कॅरेट आहे एक कॅरेट जास्त निघन याले पकडून घेऊ याच्यात दोन दोन ते तीन कॅरेट निघन यालेही पकडून घेऊ तर असे तुम्हाला पकडत जायचे आहे याच्यात पाचक पाच सहा कॅरेट कसे निघते याच्यात पुरं असं गोलगोल आहे तर असे तुम्हाला झाडं पकडत जायचं आहे आणि जास्त मिनट झाले पण तुम्ही पाहत असाल तर समोर पण पाह सांगतो कसं कसं टोटल कसं करायचं असं झालं तर ह्या असे आपल्या ॲव्हरेज जो निघू आला आहे तर आपले जास्तीत जास्त झाडं इकडले जास्त आलं आहे तिकडले कमी आले आहे हे तुम्हाला पंधरा पंधरावाले सांगितलेच तुम्हाला मी ना ह्या इकडे जे आहे हा पण जवळपास दहाच्या वर निघणारच याच्यावर तर तो त्याची साईज पण चांगली आहे म्हणजे एकदम मोठी नाही आहे कारण की लदानला तर त्याच्या त्याच्यामुळं पण लागले हे झाड तर पकडाच नाही आहे कधीच हे हे असे प पक, झाडं पकडा तुम्ही म्हणजे सुरुवातीलाच पकडून घ्या मग मेलं तर मग ते काही गॅरंटी नाही राहत त्याची ह्या असं एक साईड बांधलेलं येली सोडून द्यायचं जर क एक कॅरेटपेक्षा कमी सांग पण इकडे लय आला आहे तर एलीच्या तर दोन ते तीन कॅरेट निघूनच जाईन तर असं आहे असे झाडा आपण पकडू राहिलो आहे इकडे कमी आहे इकडे चार पाच चार पाच पाच सहा पाच सहा आहे तर आपण ॲव्हरेज धरला यायचा नऊ कॅरेटचा जसं तुम्हाला इथं दिसू राहिलं शंभर कॅरेट शंभर झाडं बांधले असं सांगितलं मी तुम्हाला ते सोडसाड करून तर इथं आता आपल्यापाशी राहिले आहे शंभर कॅरेट आणि त्याच्या सो त्याच्या गुन्हेला करून टाकू पण नऊ नऊ कॅरेट ॲव्हरेज धरू आपण म्हणजे नऊ कॅरेट कमी जास्त करून कमी पाच सहा वालेले आणि पंधराला धरून हिचा ॲव्हरेज देते नऊ तर आपल्या इथं निघा भाऊ नऊशे कॅरेट संत्र तर त्याची किती टन होईल तर लगभग जर आपण वीस किलोचा एक कॅरेट पकडला तर आपला जे ह्या पन्नास कॅरेटमध्ये आपलं एक टन निघून जाते तर आपल्याला घेऊ तर त्याचं तसे निघाने आपले इथं अठरा अठरा टन निघन जर वीस किलोचा भरला तर तसं जास्तच निघणार आहे वीसक निघन वीसक टन निघणारच आहे तरी आपण अठरा पकडून चालू आणि वीसचा याच्यानं भाव लावू आपण विकायच्या वेळेस आपण वीसचा भाव लावू आणि त्याले म्हणू क भाऊ आपल्या ह्याच्यात वीस टन माल आहे जमते का तर घे हुंड्यात नाही तर घे टनात लाव चांगला भाव चाळीसचा भाव लाव पस्तीसचा लाव आज जो तुमच्या इथं चा, चा चालू असेल जेव्हा व्हिडिओ कोण राहिला त्याच्यावर डिपेंड करते तर तसा तुम्हाला भाव लावून घ्यायचा आहे आणि इथे द्यायचा विकून वीस किलोचा मी ना आता पाणी दिलं एक दोन दिवसात आता चालू थोड्याशी अंतरा पूर आहे आता टनानंच विकायचा आहे कारण की आपला ताणून भाव राहते एखाद्या ते खस्ताकार कसे पाहिजे ज्या खस्ताकार जाच नाही समजत तसेवाले पकडून घेते आणि त्याचं काय करते त्याचं पुरं पैसे दाबून घेते एक दोन लाख असे एका बगीच्यावर कमून घेते पण आपण तसं नाही केलं आपण चांगली आज केली म्हटलं ते वीस टन आहे ते म्हणते पंधराच टन आहे आम्ही म्हटलं वीस आहे ते म्हणते पंधराच आहे आलाड तिथं बावीस निघत कारण की आता एक दोन दिवसात लसारे व्यापारी आणून राहिलो मी आणि डायरेक्ट आता एक दोन दिवसा पहिलेपर्यंत मी हुंड्यात थांबलो होतो आणि आता चांगलं पाणी ओलून दिलं दोन वेळा पाणी ओलवून दिलं दोन चार दिवसाच्या गॅपेत आणि आता सुकू देऊन राहिलो थोडंसं आता उद्यापर्यंत आज व्यापारी म्हणून राहिले उद्या खतम तोड झुलून राहिलो मी तेले आता सध्या रेट रिवर्स आले थोडेसे पण काही नाही तेले जे आहे हुंड्यात देण्यापेक्षा तणाने ह्या वेळेस फायदा होणार आहे मला कारण की आपले पाणी ओढलं तर ते वीस मी म्हटलं ना एका एका कॅरेटचं वजन किती रेन वीस किलो तर ते वीसच्या बावीस भर आले आहे लोक मी एक दोन कास्तकाराला सांगितलं का भाऊ पाणी ओलून दे मग तू तोड लाव ती वजन जास्त भरण तुम्ही ना पाणी उलवून दिलं याचं वजन जास्तच भरणार आहे बावीस तर वीस टन कुठंच नाही गेले आपले वीस टनाचे लावून घ्या पैसे म्हणतात चालू भाव आहे ते तिस तर विकला हो पहिले चाळीसच्या मागून आले होते पण भाव रिवर्स आले म्हणते थंडीच्या ह्याचे ना तर ते तीस तर विकून टाकला सांगा आता कसं काय आता तुम्हाला तिकडला बगीचा दाखवू तिकडून म्हणान तुम्ही हे लहान आहे मोठा आहे इकडे इकडे पूर आला दान होता हे खाली बी चांगला आहे कलर चांगला पडून गेला इव्हन तोड शिहायला क... आला आहे आता है जर आम्ही जास्त वेळ ठेवला तर त्याचं वजन कमी व्हायचं शक्यता राहते कारण की रिव्हर्स जाते संतर जेव्हा राहिलं तर भारी वरते नाही तर मग कमी वरते ते तसं आहे म्हणाला आहे मॅटर आहे तो